हरिओम, माझे नाव मेघावीरा कुणालसिंह शिंदे, इंदिरानगर उपासना केंद्र, नाशिक। आजचा माझा अनुभव बापूंबद्दलचा हा असा की माझी प्रेग्नन्सी ही पूर्ण बेड रेस्ट होती आणि मला थायरॉईडचा प्रॉब्लेम होता, तसंच माझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स होते। त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर बापूंच्या आशीर्वादाने ती सुखरूप पार पडली आणि मला मुलगा झाला 2015 मध्ये। त्याच्यानंतर माझं सीझर झाल्यामुळे मी 7 दिवस दवाखान्यात ॲडमिट होती। तेव्हा तिसऱ्या दिवशी नर्सने आम्हाला सांगितले की माझ्या मुलाचा पाय हा थोडासा जे पाऊल असतं आपलं ते पूर्ण असं वरच्या दिशेने वाकलेलं आहे। ते म्हणजे इतकं वाकलेलं होतं की त्याचे बोट हे पायाला लागलेले होते, असं पूर्णपणे वाकलेलं होतं ते पाऊल। हे आम्हाला डॉक्टरांनी लक्षात आणून दिले नव्हते आणि आमच्याही लक्षात आले नाही ते पहिल्या 2-3 दिवसात, पण नर्सने त्याला आंघोळ घालताना नर्सच्या लक्षात आलं व त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्या की हे असं का बरं आहे। नंतर मी डॉक्टरांना विचारल्यावर डॉक्टर बोलले की हे 5% मुलांमध्ये असं राहू शकतं पुढे पण, किंवा त्यांना धावायचा त्रास होतो किंवा कोणत्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना पायाला त्रास होऊ शकतो, त्यांच्यासाठी एक वेगळा शूज येतो किंवा त्यांची सर्जरी करावी लागते। पण इतक्या लहान बाळ असताना आत्ता आपण काहीच नाही करू शकत, तर तो 5 वर्षाचा होईपर्यंत आपण वाट बघू की हे असंच राहतं कंटिन्यू की त्याच्यात काही बदल होतो। तर हे ऐकल्यानंतर आम्ही थोडे निराश झालो आणि मन दुःखी झालं, पण माझ्या सासूबाईंची बापूंवरची भक्ती ही खूप होती आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे एक उदी आहे जी पूर्वी बापूंचा स्पर्श झालेली उदी देत होते मुंबईला, ती उदी त्यांच्याकडे आहे, आपण ती उदी त्याच्या पायाला लावत जाऊ। आणि त्यांनी मला ती उदी त्याच्या पायाला लावायला दिली। जवळपास 2 ते 3 महिने मी रोज न चुकता त्याच्या पायाला ती उदी लावत होती आणि नंतर त्याचा पाय आता नॉर्मल झालेला आहे। म्हणजे आज तो 7 वर्षांचा आहे, पण असं ओळखू येत नाही की तो कोणता पाय होता। म्हणजे जर त्याचा तो डावा पाय होता तर आज ओळखू येत नाही की तो उजवा पाय होता की डावा पाय। आणि त्याच्यावर कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट करावी लागलेली नाही, केवळ आणि केवळ उदीमुळे हे शक्य झालेलं आहे। तर बापूंचं हे अकारण कारुण्य बापूंनी सदैव आपल्यावर ठेवलं आहे। एवढीच मोठ्या आईच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की बापूंच्या चरणी आम्हाला सदैव लीन ठेव। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वी।